पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण खाजगी नोकरदारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत, आणि ती आहे की आता सरकार खाजगी नोकरदारांना देणार पेन्शन. तर याची जी प्रक्रिया आहे, अर्ज करण्याची, ती कशी आहे, ते या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. आणि त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओला तुमचा लाईकसुद्धा करायला विसरू नका. तर मित्रांनो, खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना आपल्या निवृत्ती काळानंतरच्या आयुष्याची चिंता नेहमी सतावत असते. नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर वृद्धापकाळात पैसा कसा येईल, आपले खर्च कसे होतील, याची चिंता अनेकांनी सतावते. नोकरदारांची चिंता सरकारने दूर केली आहे. आता खाजगी नोकरी करणाऱ्यांनाही सरकारकडून पेन्शनची सुविधा दिली जात आहे. यामुळे या क्षेत्रातील लोकांना वृद्धत्वाची चिंता करण्याची गरज नाही. सरकारने खाजगी क्षेत्रातील नोकरदार वर्गांसाठी नवीन योजना बनवली. या योजनेच्या माध्यमातून खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती वृद्धापकाळात पेन्शन मिळू शकतो. या योजनेसाठी कशा प्रकारे अर्ज करायची, याची प्रक्रिया आपण जाणून घेऊ. NPS खाते उघडण्यासाठी कोणतीच किचकट प्रक्रिया करण्याची गरज नाही. तुम्ही हे खाते घरी बसून सुद्धा उघडू शकता. यासाठी फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. खाते उघडण्यासाठी पेन्शन सिस्टम ट्रस्ट या वेबसाईटवर जा. तेथे आधार कार्ड व्हेरिफिकेशनचा अर्ज भरा. त्यानंतर NPS खाते हे 500 रुपये गुंतवून सुद्धा उघडता येते. परंतु लक्षात घ्या, वयाच्या 60व्या वर्षी हा पैसा आपल्याला काढता येतो. फंड लवकरच काढायचा असेल तर Tier 2 अंतर्गत खाते उघडावे लागेल. हे एका बचत खात्याप्रमाणे असेल. तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.